शिवसा युनिव्हर्सल ज्युनियर कॉलेज बुलढाणा डॉक्टर्स आणि IITians घडवणारी एकमेव संस्था 160 विद्यार्थ्यांमधून 10 MBBS 30 BAMS 23 विद्यार्थ्यांमधून 1 IIT 1 NIT 1 IIIT तर मग आजच आपला प्रवेश निश्चित करा। रेल्वे रुळाखालून झालेल्या बोगद्यामुळे नागरिकांचे होत आहेत हाल। मलकापूर तालुक्यातील वडोद बहापुरा येथील रेल्वे गेट नंबर 13-14 बंद करून रेल्वे रुळाखालून रस्ता तयार करण्यात आला आहे। सुमारे 2 वर्षापासून या पुलाचे काम सुरू आहे। हे काम निकृष्ट दर्जाचे व चुकीच्या पद्धतीने झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून या कामामुळे परिसरातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। या रस्त्याने परिसरातील 8 ते 10 गावातील नागरिकांना दररोज ये जा करावी लागते। मात्र पुलाचे काम चुकीच्या पद्धतीने केल्याने पुलाखाली 7 ते 8 फूट पाणी साचते, त्यामुळे नागरिकांना पाणी ओसरेपर्यंत वाट पाहावी लागते किंवा जीवावर बेतून यामधून प्रवास करावा लागतोय। या मार्गावरील शेतकऱ्यांना शेतात जाणेही आता कठीण झाले आहे। तरी गेल्या वर्षी याच ठिकाणावरून एक प्रवासी वाहून गेल्याची देखील घटना घडली होती। नियमाप्रमाणे हे काम पूर्ण झाले असून पुढील जबाबदारी ही रेल्वे प्रशासनाची असल्याचे ठेकेदार सांगतोय आणि रेल्वे अधिकारी या संदर्भात काहीही बोलायला तयार नाहीत। त्यामुळे रेल्वे प्रशासनाने तात्काळ ही समस्या मार्गी लावावी, अन्यथा असंख्य नागरिकांकडून या ठिकाणी आंदोलनाचा इशारा स्थानिकांनी दिलाय। गेट नंबर 13 बहापुराच्या बाजूला माझी शेती आहे, तिथे माझे जवळजवळ दुग्ध व्यवसाय आहे माझा। या पुलाचं जे रेल्वे गेट बंद केल्यानंतर या पुलाचं जे काम चालू आहे निकृष्ट दर्जाचं काम आहे। दरवर्षी इथे पाऊस झाल्यानंतर तिथून गाड्यांना जाण्यासाठी एकदम त्रास होतो। रात्री जो पाऊस पावसामुळे जे पाणी साचलं त्या ठिकाणी 10 ते 12 फूट पाणी साचलेलं होतं तिथे, त्याच्यामुळे वाहतुकीसाठी येणाऱ्या जाणाऱ्यांना खूप त्रास झाला। आणि नेहमी पाऊस आला की असा त्रास या ठिकाणी हा होतच असतो। याबाबत रेल्वेच्या प्रशासनाकडे ADRM मीना साहेब दुर्गेश ठाकूर यांच्याशी वारंवार याबाबत चर्चा केली। त्यांनी नुकतंच एक कॉर्नरचं काम केलं, ते निकृष्ट दर्जाचं आहे। बाजूला काढलेली नाली निकृष्ट दर्जाची आहे, ज्या भागातून पाणी जाणे मुश्किल असून आमच्या या 13 नंबरच्या गेटवरून जवळजवळ 6 ते 7 पूर्णाकाठच्या गावाच्या जाणारा हा रस्ता आहे। हा रस्ता बिलकुल बंदच होतो आणि वेळप्रसंगी इथं आमच्या गावात मरती मागासवर्गीय वस्ती आहे, वेळेवर कोणाला दवाखाना काही काम पडलं तर जाणे दुरापास्त आहे। त्यासाठी ताबडतोब इथं पाणी काढण्याची व्यवस्था, एक इंजिन आहे, त्या इंजिनमधून निघत नाही, वारंवार हाच प्रॉब्लेम राहणार आहे। तरी याबाबत रेल्वे प्रशासनानं दखल घेऊन हे काम सोडवावं, अन्यथा त्या पूर्णाकाठच्या 6-7 गावासह या त्या ठिकाणी रेल्वे रोको आंदोलन करावं लागेल याची रेल्वे प्रशासनांनी दखल घ्यावी। बुलढाणा जिल्ह्यातील महत्त्वाच्या घटना व घडामोडी पाहण्यासाठी आपण अद्यापही BCCN न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच जाऊन सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजला लाईक व फॉलो करा आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा BCCN न्यूज, 24 वर्षे विश्वासाची।